सिंगिस क्लिंग रोबोट 2.0 अशा चित्रपटातून प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री ॲमी जॅक्सन सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. ॲमी जॅक्सन आपल्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते. दरम्यान ॲमी आता एका न्यूड फोटोमुळे चर्चेत आली आहे. नुकताच ॲमीनं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक न्यूड फोटो शेअर केलाय. तिचा हा टॉपलेस फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंगच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांनी बॉलिवूडमधील अनेक स्टार किड्सचे चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी केली होती. दरम्यान आता बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगची एक जाहिरात बॉयकॉट करण्याची मागणी सुशांतच्या चाहत्यांनी केली आहे. रणवीरची बिंगोची नवी जाहिरात रिलीज झाली आहे. रणवीरच्या या जाहिरातीमुळे सुशांतचे चाहते भडकले असून त्यांनी ही जाहिरात बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे. धडाकेबाज महिला आयपीएस अधिकारी डी रूपा या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. दिवाळीत फटाके उडवण्यावरून त्यांनी केलेल्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटलंय. या वादामध्ये अभिनेत्री कंगना रनौतनं उडी घेतली आहे. कंगनानं डी रूपा यांना पोलीस विभागावर डाग असल्याचं म्हणत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. मात्र यावेळी डी रूपा यांच्यावर टीका करताना कंगनानं आरक्षण संदर्भातही एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. उत्तर प्रदेशमध्ये 8 पोलिसांची हत्या करणारा कुख्यात गुंड विकास दुबेच्या आयुष्यावर आधारित आता एका चित्रपटाची निर्मिती केली जाते. चित्रपट निर्माते मनीष वात्सल्य यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. या आगामी चित्रपटाचं नाव त्यांनी हनक असं ठेवलंय. अभिनेत्री सुष्मिता सेन आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. सुष्मिता एक सिंगल पॅरेंट असून ती तिच्या दोन्ही मुलींचा चांगला सांभाळ करते. दरम्यान सुष्मितानं मुलीच्या 18व्या वाढदिवशी तिला तिच्या खऱ्या आईबाबांविषयी सांगितलंय. मला माझ्या मुलीला चुकीची माहिती द्यायची नाहीये. तिला जेव्हा कधी तिच्या आई वडिलांना भेटण्याची इच्छा होईल तेव्हा तिला जाण्याचं स्वातंत्र्य आहे असं वचन तिनं आपल्या मुलीला दिलंय. कोरोना काळात मुंबईच्या डबेवाल्यांचे फारच हाल झालेत. अशा कठीण परिस्थितीत मुंबईच्या डबेवाल्यांच्या मदतीला अभिनेता सुनील शेट्टी संजय दत्त धावत आलेत. सेव्ह द चिल्ड्रन इंडिया या NGO साठी ते काम करतायत. या उपक्रमाचं नाव प्रेमाचा डब्बा असून त्यांनी आतापर्यंत 2000 डबेवाल्यांची मदत केली आहे. impactguru.com या वेबसाईट मार्फत मदत केली जाते.